आळेफाटा परिसरात एसटी स्टँडवर चोरी करणारी भिडकन छत्रपती संभाजीनगर येथील टोळी जेरबंद. आळेफाटा पोलीस स्टेशन येथील 7 गुन्हे उघडकीस. आळेफाटा पोलिसांची कामगिरी. आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आळेफाटा एसटी स्टँड येथे 1/11/2022 रोजी महिला नामे छाया हरिचंद्र थोरात राहणार कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांचे रोख 1000 रुपये व 3 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा 1,58,500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलेबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. आळेफाटा पोलिसांनी तातडीने त्याच्याबाबत पावले उचलून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामे बबन आनंदा भोसले वयवर्ष 27 राहणार बाजारतळ बिडकन तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपास करत असताना त्याची साथीदार मंजू आनंदा भोसले राहणार सारोळा कासार तालुका जिल्हा अहमदनगर हिच्या मदतीने केले असल्याचे सांगितल्याने तात्काळ अहमदनगर येथे टीम रवाना करून सदर आरोपी मंजू भोसले हिस ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपी बबन आनंदा भोसले यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्याने सदरचे चोरलेले सोन्याचे दागिने वितळून त्याची लगड बनवून राहत्या घरात लपवून ठेवली असल्याची कबुली दिल्याने आरोपीसह पोलीस पथक सदर ठिकाणी पंचांसमक्ष जाऊन राहत्या घरातून 17 तोळे वजनाचे एकूण 8,50,000 किमतीची लगड जप्त करण्यात आली असून तसेच यापूर्वी आळेफाटा परिसरामध्ये त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांनी आळेफाटा परिसरात एकूण 7 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून या गुन्ह्याची चोरी एकूण 17 तोळे वजनाची लगड पोलिसांनी जप्त केली आहे. त्यापैकी आळेफाटा पोलीस स्टेशनने 2 महिलांना त्यांचे दागिने सुपूर्द केले आहे. सदरची कामगिरी ही श्री अंकित गोयल सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मितेश गट्टेसाहेब अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, मंदारजवळे उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नरावडे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पोलीस नाईक पंकज पारखे, अमित माळुंजे, नवीन अरगडे, हनुमंत ढोबळे, प्रकाश तांगडकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपाली फटांगरे यांनी केली आहे. सदरच्या कामगिरीबाबत आळेफाटा पोलिसांचे कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, आळेफाटा. काय नाव तुमचं? मनीषा नाव. मी मनीषा नवनाथ आरोटे. मी भाऊबीजेच्या दिवशी पुणे येथे जात असताना बसमधून माझे 5 तोळ्याचे मंगळसूत्र चोरीला गेले. तर आम्ही आळेफाटा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. तर आळेफाटा पोलिसांनी त्याची आमची फिर्याद घेऊन आम्हाला आमचा डाग परत मिळून दिला. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. मला माझा डाग मिळाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि साहेबांनी खूप प्रयत्न केले त्याच्यामुळे मला हा डाग मिळाला आहे. सर, मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. जय हिंद. आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत 2022 मनीषा नवनाथ आरोटे नावाच्या महिला आळेफाटा ते पुणे असा एसटी प्रवास करीत असताना चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील 5 तोळ्याचं मंगळसूत्र चोरून नेलं. त्या आरोपींचा तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी शिताबिने करून त्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मनीषा ताई यांचा जो सोन्याचा दागिना होता तो परत मिळवलेला आहे. ते दागिने त्यांना आज कोर्टाच्या आदेशाने परत केलेले आहेत आणि त्यांनी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल फार समाधान व्यक्त करून आळेफाटा पोलीस स्टेशनना धन्यवाद दिलेले आहेत. तरी आम्हाला परत एकदा महिला भगिनींना आवाहन करायचं आहे की आपण प्रवासाला बाहेर पडताना आपण गळ्यात जे दागिने घालता ते दागिने घातल्यानंतर प्रवास करताना ते दागिने स्कार्फने झाकून घ्यावे जेणेकरून ते दागिने चोरीस जाणार नाही. तसेच आपल्या पिशवीत काही रोख रक्कम किंवा दागिने घेऊन प्रवास करायची वेळ आल्यास आपण ते दागिन्यांची पिशवी आपल्या मांडीवर ठेवावी. बगलेत पिशवी घेऊन प्रवास करू नये जेणेकरून आपला अमूल्य
मौल्यवान ठेवा चोरी जाणार नाही असे मी आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करीत आहे. जय हिंद.